नमस्कार मित्रांनो, जय हिंद। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय, व्हॉट इज द स्विंग ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग मध्ये काय काय पॉइंट आहेत। पूर्णपणे व्हिडिओ बघा, स्किप न करता, आणि हा व्हिडिओ बघाल तर खरंच मित्रांनो तुम्ही अगदी प्रॉफिट मध्ये राहाल। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, छोट्या छोट्या गोष्टी मी पूर्णपणे समजावून सांगत आहे, तरी व्हिडिओ पूर्ण बघा। स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय? तर मित्रांनो, एखादा स्टॉक आपण काही कालावधीसाठी घेणे, एक आठवडा असेल, 15 दिवस असेल, आणि त्यानंतर प्रॉफिट आल्यानंतर प्रॉफिट घेऊन एक्झिट होणे, याला स्विंग ट्रेडिंग म्हणतात। एमआयएस म्हणजेच इंट्राडे मध्ये काय असतं मित्रांनो, आपण आजच्या दिवशी स्टॉक घेतो आणि विकत असतो आणि त्यानंतर एक्झिट होत असतो। आजच्या दिवशीच घेतलेला स्टॉक विकावा लागतो, त्याला इंट्राडे म्हणतात। पण स्विंग ट्रेडिंग मध्ये मित्रांनो पोझिशन आपल्याला बनवता येते, एका आठवड्यानंतर काही कालावधीनंतर आपण जो विकतो स्टॉक आणि प्रॉफिट कमवतो त्याला स्विंग ट्रेडिंग म्हणतात। साहजिक आहे स्विंग ट्रेडिंग मध्ये प्रॉफिट लॉस सुद्धा असतो, पण मित्रांनो त्या गोष्टी तुम्ही समजून घ्या की प्रॉफिट आणि लॉस हे तर स्टॉक मार्केट म्हणल्यानंतर या सर्व गोष्टी येतातच। प्रॉफिट जास्ती मिळवायचा असेल आणि लॉस कमी ठेवायचा असेल तर काय करायला पाहिजे हे सुद्धा मी पुढे सांगतो, आणि यामध्ये कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते आपण ग्राफ वरती जाण्याच्या अगोदर बघूया। टायमिंग, चार्ट अँड न्यूज या जर गोष्टी तुम्ही व्यवस्थित हँडल केल्या तर मित्रांनो स्विंग ट्रेडिंग मध्ये तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच वाचवू शकणार नाही। तर चला मी तुम्हाला ग्राफ वरती घेऊन जात आहे। तुम्ही इकडे बघू शकता की ग्राफ वरती आल्यानंतर मित्रांनो, आताच नुकतंच मी ज्या दिवशी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे त्याच्या अगोदर, आज मी 2 फेब्रुवारीला व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे आणि 1 तारखेला अर्थमंत्री यांनी भारताचं बजेट सादर केलं, आणि त्या बजेट दिवशी तुम्ही बघितलं असेल की बरेच स्टॉक जबरदस्त त्यामध्ये तेजी आली। तर त्या तेजी येण्याचं कारण काय? तर मित्रांनो बजेटच्या दिवशी तेजी येण्याचं कारण काय तर तुम्ही इकडे बघू शकता। आयआरसीटीचा एक्झाम्पल साठी मी तुम्हाला चार्ट सांगत आहे, तर तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल तर त्यासाठी एकच गोष्ट करायची आहे मित्रांनो की जिकडे सपोर्ट आहे इकडे तुम्ही बघू शकता, सपोर्ट किंवा रेसिस्टन्स लेवलला ज्यावेळेस स्टॉक रेंज करत असतो तर स्विंग ट्रेडिंग मध्ये आपल्याला सपोर्ट लेवलला बाय करायचा असतो, आणि सपोर्ट लेवल वरन वरती गेल्यानंतर रेसिस्टन्सला सेल करायचा असतो। आता तुम्ही इकडे बघू शकता, इकडे स्टॉक रेंज करत होता आणि या स्टॉक मध्ये जवळपास जबरदस्त इकडे बघू शकता तेजी आली। तेजी येण्याचं कारण काय तर न्यूज आणि बजेट। तर मित्रांनो येणाऱ्या 3 वर्षामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली की येणाऱ्या 3 वर्षामध्ये 400 ट्रेन या येणार आहेत, या दाखल होणार आहेत आयआरसीटीसीच्या। रिलेटेड न्यूज असल्यामुळे तुम्ही बघितलं असेल की मित्रांनो वंदे भारत ही जी न्यूज होती, तर तुम्ही पूर्णपणे बजेट जर नोटीस केला असेल तर त्या न्यूजचा परिणाम असा झाला की स्टॉक मध्ये अप्पर सर्किट इकडे जबरदस्त जोरदार तेजी आली, आणि जवळपास स्टॉक इकडे बघू शकता मोठ्या फरकाने इकडे जवळपास मोठी मुवमेंट इकडे स्टॉक मध्ये आलेली दिसून आली। त्याचाच परिणाम मित्रांनो स्विंग ट्रेडिंगच्या टायमिंगला टायमिंग साधणे पॉझिटिव्हली चांगली न्यूज असेल तर त्या न्यूजचा योग्य फायदा करून घेणे या गोष्टी महत्वाच्या आहेत। कुठलाही स्टॉक ज्यावेळेस मित्रांनो सपोर्ट लेवलला रेंज करत असेल आणि या लेवलला रेंज करत असेल तर इकडे एंट्री मारणे, आणि इकडे बघू शकता थोडस झूम करून दाखवतो तर या लेवलला एंट्री घेणे आणि या लेवलला रेसिस्टन्स लेवलला एक्झिट करणे, सेल तुम्हाला जेवढं तुमचं हे असेल प्रॉफिटचं टार्गेट असेल तर त्यामध्ये तुम्ही टार्गेट ठेवू शकता। तर मित्रांनो असं तुम्ही महिन्यामधून 3 ते 4 वेळा जरी एंट्री घेत गेलो, वेगवेगळे स्टॉक्स निवडावे, फंडामेंटली मजबूत स्टॉक निवडावे, आणि 3 ते 4 वेळेस महिन्यातनं तुम्ही जर हे केले, एंट्री मारली आणि एक्झिट झाले, तर मित्रांनो जवळपास 4 ते 5% जरी म्हणले तरी तुम्ही इकडे 5% जरी 3 ते 4 ट्रेड मध्ये काढले तर 20% होतात कमीत कमी 4 ट्रेड मध्ये, आणि 20% असे मिळून तुम्ही महिनाभरात जबरदस्त रिटर्न मिळवू शकता। कमीत कमी 4 ट्रेड जरी केले तर एका आठवड्यामध्ये 4 जर ट्रेड केले तर 5×4 जवळपास मित्रांनो तुम्ही 20% रिटर्न्स महिन्याला कमवू शकता, जे की कुठलीही बँक तुम्हाला
एवढे रिटर्न देत नाहीत. साहजिक आहे तर अभ्यास कसा करायचा तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा, त्याबद्दल सुद्धा सांगत आहे. तर मित्रांनो, आपली जी NIC ची वेबसाईट आहे तिकडे तुम्ही निफ्टी 50 जाऊन सर्च करू शकता. इकडे निफ्टी 50 ज्यावेळेस तुम्ही टाकाल त्यावेळेस तुम्हाला एखाद्या बँकेचा, एखाद्या कंपनीचा, एखाद्या स्टॉक जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे. उदाहरणार्थ इकडे एखादा स्टॉक आहे, आपण त्या विप्रोचा बघूया. तर चला, विप्रोचा स्टॉक जर आपण एका स्टॉक वर जर क्लिक केलं तर तो स्टॉक कुठल्या लेवलला रेंज करत आहे, 52 वीकच्या हायला आहे का 52 वीकच्या लोला आहे हे बघणं गरजेचं आहे. तर इकडे तुम्ही जर बघितलं तर 52 वीक हाय 14 ऑक्टोबर 2021 ला 739 लागलेला आहे त्याचा, आणि सध्याला तो स्टॉक 589 मध्ये रेंज करत आहे, आणि 52 वीक लो होता तो याचा जवळपास 25 मार्च 2021 ला लो होता. याचाच अर्थ हा स्टॉक आपल्या लो एंट्री पासून जवळपास भरपूर लांब आलेला आहे आणि 589 रुपयाच्या आसपास रेंज करत आहे. त्यामुळे हा स्टॉक आणखी दोन्ही बाजूपासून लांब आहे आणि जवळपास हा सध्याला पोझिशन मध्ये आहे. विप्रो हा स्टॉक एकदम जबरदस्त, म्हणजे तुम्ही बघू शकता आणि ग्रीन मध्ये आहे, ग्रीन मध्ये दिसत असेल तर जबरदस्त. त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस या स्टॉकचा तुम्ही सपोर्ट पकडाल आणि सपोर्ट पकडल्यानंतर ज्यावेळेस तो रेसिस्टन्सला जाईल त्यावेळेस मित्रांनो कुठल्याही स्टॉक मध्ये एंट्री घेऊन आपण प्रॉफिट बुक करू शकतो. आणि IRCTC च्या बाबतीत जे उदाहरण दिलं मी की जिकडे तुम्हाला सपोर्ट दिसत आहे सेम IRCTC च सुद्धा जाऊन तुम्ही तिकडे चेक करू शकता आणि सपोर्ट लेवलला इकडे प्रॉफिट बनू शकतं, इकडे प्रॉफिट. ज्यावेळेस तुम्ही असं प्रॉफिट बुक कराल त्यावेळेस तुम्हाला चांगले रिटर्न मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये जसे फायदे आहेत तसे लॉसेस सुद्धा आहेत मित्रांनो. लॉस असा की मित्रांनो, न्यूज जशी गुड न्यूज असते तशी बॅड न्यूज सुद्धा असते. एखाद्या न्यूजचा जर कुठल्या स्टॉकवर इफेक्ट झाला तर तो स्टॉक जोरदार मित्रांनो खाली येण्याची शक्यता असते आणि आपण जिकडे एंट्री घेतली तिकडे अडकून पडण्याची शक्यता असते, हे सुद्धा लक्षात घ्यावं. त्यामुळे न्यूज वरती लक्ष असणं गरजेचं आहे. स्विंग ट्रेडिंग करत असताना कुठल्या स्टॉकची जर बॅड न्यूज येण्याची शक्यता असेल किंवा आली तर तिकडे जर आपल्याला लॉंग टर्म साठी थांबायचं असेल, एक बाजू आहे चांगली की तुम्ही लॉंग टर्म साठी थांबू शकता, अन्यथा तुम्ही तिकडे एक्झिट होऊ शकता. अदरवाइज जर तुम्हाला स्विंग ट्रेडिंगच करायचं असेल तर स्टॉप लॉस असणं गरजेचं आहे. बॅड न्यूज आली तर तिकडनं एक्झिट होणं गरजेचं आहे. अदरवाइज जर तुम्हाला पोझिशन बनवायची असेल तर तुम्ही लॉंग टर्म साठी सुद्धा पोझिशन बनवू शकता. आणि दुसरा एक यामध्ये लॉस होण्याची शक्यता असते की ज्यावेळेस तुम्ही इकडे सपोर्टला एंट्री घेऊन इकडे रेसिस्टन्सला प्रॉफिट बुक करता कुठेही आणि त्याच्यानंतर तो स्टॉक परत इकडे पळाला, म्हणजे लॉंग पोझिशन जर बनली तर तिकडे तुमचं नुकसान होण्याची, म्हणजे इकडे प्रॉफिट तुम्ही घेता पण इकडे जास्ती प्रॉफिट मिळणार ते तुमच्या हातचं, म्हणजे तुम्हाला मिळणार नाही एवढीच एक, म्हणजे हे लॉस किंवा प्रॉफिट किंवा अदर जे आपले रिझन्स आहेत ते महत्वाचे आहेत. आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही स्विंग ट्रेडिंग करता त्यावेळेस कमीत कमी 3 ते 4 एंट्रीमध्ये चांगले रिटर्न्स कमवू शकता. फंडामेंटली मजबूत असणाऱ्या कंपनीमध्ये एंट्री मारावी. पेनी स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंग शक्यतो करू नये कोणीही. आणि कंपनी जर चांगली असेल, चांगल्या बँकाचे स्टॉक निवडावे, चांगल्या मेटल सेक्टर असेल किंवा फार्मसी कंपनी असेल किंवा अदर ऑटोमोबाईल सेक्टर असेल मित्रांनो, पण स्टॉक निवडताना फंडामेंटली मजबूत निवडावे आणि स्टॉक सपोर्टला आल्यानंतर एंट्री मारणे, स्टॉक रेसिस्टन्सला गेल्यानंतर प्रॉफिट बुक करणे. जबरदस्त प्रॉफिट मिळवण्याची नामी संधी असते आपल्याकडे, पण जशा चांगल्या न्यूज येतात तशा वाईट न्यूज सुद्धा मार्केटवर मोठा परिणाम करतात. इंटरनॅशनल मार्केट जर काही झालं तर तिकडचा परिणाम सुद्धा आपल्या मार्केटवर होतो. त्यामुळे स्विंग ट्रेडिंग करताना या सर्व गोष्टीची काळजी घ्याल तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला सुद्धा चांगले रिटर्न्स मिळवता येतील. आणि आपण जसे न्यूज चॅनल बघतो तसं मित्रांनो NSE ची वेबसाईट असेल तिकडे न्यूज अवेलेबल असतात, किंवा अदर जर तुम्ही मनी कंट्रोल वगैरे वेबसाईट वरती गेलो तर तिकडे सुद्धा बरेच न्यूज अवेलेबल असतात. स्टॉक मार्केट रिलेटेड असेल, काही घडामोडी ज्या घडतात बजेट विषयी किंवा सरकार गव्हर्नमेंट विषयी, सर्व काही न्यूज इकडे अवेलेबल असतात. कुठल्या कंपनी बद्दल, स्टॉक बद्दल जी काही न्यूज येते, म्युच्युअल फंड्स असतील, RBI ची पॉलिसी असेल, सगळ्या न्यूज इकडे अवेलेबल असते, तिकडे सुद्धा बघू शकता. किंवा टिकर टेक वेबसाईट आहे तिकडे सुद्धा
बरेच न्यूज अवेलेबल असतात ज्या त्या स्टॉक रिलेटेड, एखाद्या स्टॉक विषयी जर आपल्याला बघायचं असेल तर तुम्ही इकडे बघू शकता. एखाद्या स्टॉकचं जर नाव टाकलं तुम्ही इकडे, तर तुम्ही त्या रिलेटेड न्यूज आलेली लेटेस्ट न्यूज पासून इव्हेंट पासून सर्व काही इकडे अवेलेबल असतं. फक्त योग्य व्यवस्थित अभ्यास करून जर तुम्ही एंट्री करत असाल तर मित्रांनो जबरदस्त तुमच्यासाठी चांगले रिटर्न मिळवण्याची संधी असते. या सर्व गोष्टी जर तुम्हाला व्यवस्थित समजल्या असतील तर मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता. तसेच व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला सुद्धा तुमचं डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे झिरोदा आणि अपस्टॉकची, तुम्ही तिकडे जाऊन लिंक वरन क्लिक करून अकाउंट ओपन करू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.